विक्रम थोडा गरम डोक्याचा आहे हो ना, पण माणूस म्हणून खूप चांगला आहे. तुला सांगायला हरकत नाही, आम्ही ना त्याला चिपळूणचा फणस म्हणतो. म्हणजे? अगं फणस नाही का, बाहेरून काटेरी असतो पण आतून गोल गरे. अगदी तसा आहे विक्रम, त्याच्या मनात सगळ्यांच्या बद्दल काळजी असते, प्रेम असतं. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. परत हावजाव सुरू केलास तू? सॉरी सॉरी. विक्रमला पण हावजाव करते? हो. आश्चर्य आहे, नाहीतर हल्लीची मुलं आपल्या आई बाबांना सुद्धा एच म्हणतात. हे बघा, हे आलं आमचं भूत. हे सुद्धा त्याच्या बाबाला ए डाडा असंच म्हणत असत. मामा मला ना भूक लागली असं वाटतंय, पण नाही लागली असं पण वाटत. आपल्याकडे आलंय ना कोणीतरी, ग्रीट तरी कर. हाय. हाय मामा, यांचं नाव काय आहे? मी अनन्या. हाय अनन्या. बघ, अनन्या ताई नाही, अनन्या मावशी नाही, डायरेक्ट अनन्या. कसं आहे ना गौरी, अनन्या ही अगदी फोकस्ड मुलगी आहे, तिला पूर्ण भान असतं सगळ्या गोष्टींचं. आणि आमचे चिरंजीव म्हणजे अगदी वेगळं प्रकरण आहे. नाही कॅप्टन, तुम्ही उगीच माझ्या बालमित्राला नावं ठेवू नका, तो पण अगदीच गरीब आहे. अनन्या कशी काय सहन करते कोण जाणे, कमाल आहे तिची आणि तिच्या शांतपणाची. तिला अभयपेक्षा चांगला नवरा मिळायला हवा होता. कॅप्टन दिस इज टू मच. शी डेफिनेटली डिझर्व्ह अ बेटर हजबंड. विक्रम आज ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. काय? अरे सरप्राईज सरप्राईज असतं असं सांगून नसतं टाकायचं. well, मला सरप्राईजेस आवडतात, पण तरी सांग काय. मला सांग पण काय, एक हिंट देणार. अवतरली मिरगुंड. अरे हा सगळा मिरगुंडाचा महिमा. तुला आवडतात म्हणून मुद्दा माकडी वाट करून आणायला गेले, आणि येताना रस्त्यात एक गाडी दिसली आवासून उभी असलेली, आणि समोर ही उभी. म्हटलं एकटी बाई आहे, माझी सुद्धा अशी फजिती कितीतरी वेळा झाली आहे, मदत करावी. बोलता बोलता कळलं की ही तुझी अनन्या. अरे म्हणजे तुझ्या ऑफिस मधली कलीग. ऑफ कोर्स. मग काय, चल म्हटलं घरी घेऊन आले तिला. बघ ना, योगा येऊन म्हणतात तो असा. आणि तरी मी तुला किती वेळा सांगत असते, ऑफिस मधल्या लोकांना कधीतरी घरी घेऊन यायचं. आम्ही तुमच्याबद्दल फक्त ऐकत असतो बरं का. हॅलो, मी विक्रम बनारसे. आपण? बरं मी निघते. ओके, पण मला एक प्रॉमिस हवं आहे. आपण दोघी परत भेटूया, भरपूर गप्पा मारूया, आणि हे असं गाडी बिडी रस्त्यात बंद पाडू नाही. हां, हिची गाडी अरे गॅरेजमध्ये आहे. मला रिक्षा टॅक्सी काहीतरी मिळेल, डोंट वरी. अरे कम ऑन, दामू सोडेल ना आमचा. अगं मी त्याला घरी पाठवलं आता, कुठे जायचं नाही म्हणून. ओ मग तू सोड. नाही नको, कशाला उगा सरांना त्रास, मी जाईन. अरे त्याच्यात काय त्रास. खूप छान वाटलं तुला भेटून. नाही ना, आपण पुन्हा नक्की भेटू. माय प्लेजर. पण आपण भेटणार कशा, माझ्याकडे नंबर नाही आहे तुझा. सरांकडे आहे माझा नंबर. नको, तूच दे. सांग. हो. 9869086275. काय, कोण होती ती आत्ता गेली ती? अनन्या, अनन्या सामंत विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करते, त्याची असिस्टंट. मी आले फ्रेश होऊन. एक मिनिट एक मिनिट. मेल परफ्यूम तो मारलायस तू? नाही बाबा. तुझ्या दिशेने मला एका स्ट्रॉंग मेल परफ्यूमचा वास येतो. हा बाबा, मी बॉसच्या घरी गेले होते ना, तर तिकडे फ्रेशन अप व्हायला मी वॉशरूममध्ये गेले होते, तिथे होता हा परफ्यूम. नाही पण हा तोच वास आहे तू त्या दिवशी आपल्या घरी आला होता. काय तुला आठवते का, आपण दोघंच रात्री घरी होतो तेव्हा हा नक्की तोच वास आहे. नाही बाबा, हा ब्रँडेड परफ्यूम आहे.
बरेच लोक यूज करतात ना. हां नाही तेही आहेच, काय वासाची सुद्धा काही एक्सक्लुसिव्हिटी उरलेली नाही, तिथेही स्टँडर्डायझेशन. हे देवी काय गं अजूनही झोपून आहे? अरे ताप आहे बहुतेक हिला. हो चल डॉक्टरकडे घेऊन जाऊ लगेच. हो बाबा मी 2 दिवस नाहीये तेव्हा रुटीन चेंज करायचं नाही, वेळेवर जेवायचंय, औषधं घ्यायची आहेत, मिठाला हात लावायचा नाही आणि कच्च्या मिरचीला अजिबात हात लावायचा नाही. अगं तू 2 दिवस नाही म्हणजे काय मला रान मोकळे असं वाटतं काय तुला? काय नाही तर ओझ्याचं गाढव ना. तू नाही म्हटल्यानंतर सर्कशीतल्या रिंग मास्टर सारखी हंटर घेऊन तिला पाहिजे ते मला करायला लागेल. हो ना, म्हणूनच हिच्या भरोश्यावर मी तुम्हाला सोडून चालले. चल मी कपडे पॅक करून घेते. थँक्यू. काय कॅप्टन बोला. काय शेम कुशल? मस्त कुशल मंगल. गोरे तुला एक गंमत सांगायची राहिली. कुठली? अनन्याची आणि तिच्या बॉसची. काय बोलताय कॅप्टन तुम्ही, कसली गंमत? रंगे हात पकडला ना अनन्याला नुसत्या वासावरून